आहा, हा काय मस्त कलर आला आहे एकदम भन्नाट अशीच टेस्टी रुचकर चवदार मस्त अशी पावभाजी आज आपण बनवणार आहोत आणि कुठलाही ऋतू असू द्या तरी पावभाजीला कुणाची ना नसते कारण कुठलाही सण समारंभ असू द्या किंवा कुठल्याही फंक्शन असू द्या घरातला असू द्या किंवा बाहेरचा असू द्या पावभाजी म्हणजे त्याला काही ऑप्शनच नाही सगळ्यांची आवडती पावभाजी चॅनल चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी आणि मुलांची स्पेशल अशी पावभाजी तर चला करूया सुरुवात मिळणं घालवता आज आपण आठ ते दहा जणांची पावभाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत आणि तेही एकाच भांड्यामध्ये अतिशय अगदी भांडे कमी वापरणार आहोत फक्त कुकरमध्येच आपण ही पावभाजी करणार आहोत तर सुरुवातीला आपण टाकून घेऊयात बटर आणि जर कुणाला बटर आवडत नसेल तर ते फक्त तेलामध्येही करू शकतात पण मी घेतलेला आहे बटर मुलांना बटर खूप आवडतो आणि बटर श बटर मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे तीन ते चार पळ्या तेल कारण पावभाजी ही आपल्याला तेवढ्याच क्वांटिटीमध्ये करायची आहे जास्त करायची आहे आठ ते नऊ जणांची पावभाजी आपण आज बनवणार आहोत तर मी तीन ते चार पळ्या तेल टाकून घेत आहे आणि तेल आणि बटर एकत्र मिक्स करून मस्त अगोदर तापून घेणार आहे आणि नंतर पूर्ण तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून परतून घेणार आहे तर मी जवळपास पाच ते सात कांदे बारीक कापून ठेवलेले होते तर ते अगोदर आता परतून घेत आहे त्याच्यामध्ये आणि मस्त सोनेरी होऊपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा ज्यावेळेस एकदम मौसूत होईल परतेल व्यवस्थित तेव्हा त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो तर कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण आपल्याला हे सारखं ठेवायचं आहे त्याच्या दोघी दो कांदा टोमॅटोची क्वांटिटी सारखीच ठेवायची आहे आपल्याला तर आता कांदा मस्त परतून झालेला आहे तर टाकून घेऊयात टोमॅटो आणि टोमॅटोही हलकेसे परतून घेऊयात तर आता मस्त कांदा टोमॅटो दोन्ही एकत्र मी परतून घेत आहे आणि कांदा टोमॅटो ज्यावेळेस आपण परतत असतो त्याच वेळेस एक मस्त सुवास घरामध्ये दरवळायला लागतो कुठलीही भाजी असू द्या ज्यावेळेस कांदा टोमॅटो आपण परतून घेत असतो त्यावेळेस भाजीची टेस्ट किंवा वास वास तर पूर्ण घरभर दरवळत असतो तर हा आहे मसाल्याचा डब्बा पण आज आपण काय काय टाकणार आहोत तर मी टाकणार आहे पावभाजी मसाला पूर्ण एक पुडी टाकणार आहे मी कारण आपल्याला तेवढ्या क्वांटिटीमध्ये पावभाजी करायची आहे म्हणून पूर्ण एक पावभाजीचा पॅक टाकलेला आहे आणि जवळपास पाऊन चमचा मी हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घेत आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घेत आहे तर फक्त एवढे तीन इन्ग्रेडियंट्सच आपण टाकणार आहोत दुसरं काहीही टाकायचं नाही आहे आणि कलरसाठी थोडंसं मी हे एवरेस्टचं काश्मीरी लाल मिरचं तिखट एक चमचा घेतलेला आहे तर हे सगळे मसाले जे आहेत एवढेच मसाले आपण टाकणार आहोत दुसरा कुठलाही मसाला या व्यतिरिक्त टाकायचा नाही तर आता आपण टाकून घेऊयात बारीक कापलेलं लसूण आणि बारीक कापलेलं अद्रक तर लसूण आणि अद्रकची पेस्ट जरी टाकली तुम्ही तरी चालू शकतं पण जर आपण अशा फोडीमध्ये टाकलं तर ते अधिक चवदार लागतं तर आता मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या पण बारीक करून घेतलेल्या होत्या तर त्याही टाकून दिलेल्या आहेत तर अद्रक लसूण ज्यावेळेस आपण असं कट करून टाकतो त्यावेळेस ते त्याची टेस्ट ते ते जरा अगदी छान येते पेस्टपेक्षा अद्रक लसूण पेस्टपेक्षा याची टेस्ट छान येते मी तरीही अद्रक लसूण पेस्ट थोडंसं भरून टाकणार आहे तर हे सगळं एकजीव मस्त परतून घेऊयात अद्रक लसूण पेस्ट मी अर्धा चमचा टाकून घेते आणि सगळे मसाले नंतर त्याच्यामध्ये टाकून मी ते मस्त परतून घेणार आहे तर सगळं आता एकदम खमंग वास सुटला आहे आणि लगेच लक्षात पण येत आहे की काय चालू आहे किचनमध्ये तर आता छान मस्त माझे सगळे मसा कांदा टोमॅटो परतून झालेला आहे आणि हिरवी मिरची टाकायला विसरायची नाही कारण हिरव्या मिरचीमुळे एक असा एकदम छान तिखटपणा जो झणझणीतपणा म्हणतो आपण तो येतो आणि फक्त पावभाजी मसाला किंवा तिखट टाकल्यानंतर तसा तो झणझणीतपणा जन येत नाही जर तुम्हाला खूप छान स्पायसी आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकायला विसरू नका पण लहान मुलांसाठी करायची असेल तर प्रमाण कमी ठेवा तर आता हे सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड करून मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण हे परतून घेतो त्यावेळेस सुंदर असा घमघमाट सुटले सुटतो त्याचा गरभर आणि पहा एकदम छान आपला असा मसाला तयार झालेला आहे हा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेले हे बटाटे जवळपास मी सहा ते सात बटाटे कापून घेतलेले होते तर हे सहा ते सात बटाटे तसेच मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तीन ढोबळी मिरच्या घेतलेल्या होत्या आणि एक मोठा बीटरूट घेतलेलं होतं तर बीट हे अगदी हेल्दी पण असतं आणि त्यामुळे भाजीला छान कलरही येतो तर जेवढं काही आपण जेवढ्या भाज्या आपण त्याच्यामध्ये टाकू जेवढी हेल्दी आपल्याला पावभाजी करायची असेल तेवढी हेल्दी पावभाजी आपण तेवढ्या भाज्यांचा यूज करून करू शकतो आणि विशेषतः हिवाळ्यामध्ये ह्या भाज्या सहज अवेलेबल असतात सगळीकडे तर अगदी सहजासहजी आपल्याला त्या मिळतात आणि अशा वेळेस पावभाजी करायला काहीच हरकत राहत नाही तर तुमच्याकडे जे काही अवेलेबल असतील भाज्या त्या तुम्ही टाकू शकता मी मटार टाकून घेतला आहे एक वाटी मोठी आणि माझ्याकडे जेवढा अवेलेबल होता फ्लावर तो फ्लावरही एक वाटी मोठा टाकून घेतलेला आहे तर ज्या काही भाज्या तुमच्याकडे एक्स्ट्रा असतील त्यासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकतात टाकू शकतात तर हे सगळं मिश्रण मी एकजीव करत आहे मस्त आणि वास तर खमंग इतका सुटला आहे घरभर अजून पावभाजी तयार व्हायची आहे तरी पण फोडणीचाच वास इतका सुंदर येतो आहे तर हे सगळे मसाले एकत्र जेव्हा एकजीव करून होतील तेव्हा त्याच्यानंतर आपण नंतर टाकणार आहोत मीठ तर मीठ मी दरवेळेस नेहमीच सांगते रेसिपीमध्ये मी मीठ ज्यावेळेस पातळ भाज्या असतील कुठल्याही तर मी त्याच्यामध्ये मीठ टाकत असते तर मी आता घेत आहे खडे मीठ आणि खडे मीठ जवळपास मी अर्धी वाटी टाकत आहे दिसायला तुम्हाला मोठं दिसतं आहे पण भाजीची क्वांटिटी ही तेवढीच आहे त्याच्यामुळे मीठ मी त्याच्या प्रमाणानुसार टाकून घेतलेलं आहे आणि मस्त सगळं एकजीव करून नंतर कुकर मी लावणार आहे तर कुकर लावल्यानंतर तुम्हाला फारच जर अगदी जास्तच घाई असेल तर तुम्ही कुकरच्या आठ नऊ शिट्ट्या काढू शकतात फास्टमध्ये आणि जर वेळ असेल तर चार ते पाच शिट्ट्या जरी काढल्या निवांत तरीही मस्त पावभाजी अगदी तयार होऊन जाते आपली तर आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी तर पाणी मी गरम करून घेतलेलं आहे अगोदर तर आपण फार काही जास्त पाणी टाकणार नाही आहोत अगदी मी आ, दोन ते तीन दोन ते अडीच ग्लासच पाणी टाकणार आहे पूर्ण पाणी जास्त जर आपण आत्ताच टाकलं तर नंतर पावभाजी पातळ होण्याचे चान्सेस राहतात तर त्या ते, त्याच्यापेक्षा पाणी आत्ता थोडंसं प्रमाणात टाकायचं आणि नंतर शिजल्यानंतर जर तुम्हाला ते थिक वाटत असेल भाजी तर नंतर तुम्ही परत गरम पाणी टाकून भाजीची थिकनेस कमी करू शकता तर आता मी एकदम मापामध्ये पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि सगळे भाज्या एकजीव करून आता मी घेणार आहे शिट्ट्या कुकरच्या तर आतावरून मी झाकण लावून घेणार आहे पहा एकदम सुंदर कलर आला आहे आणि बीटमुळे भाजी हेल्दी होते आणि कलर किती सुंदर येतो आहे भाजीला आता तुम्ही पाहू शकतात पूर्ण झाल्यानंतर तर आता मी घेत आहे त्याच्या चार ते चा। पाच शिट्ट्या मी काय फार काही करणार नाही कारण माझ्याकडे आज भरपूर असा वेळ आहे निवंत आहे तर हे पहा हे पूर्ण शिजून झालं आहे आणि पाणी मी मापातच टाकलेलं होतं अगदी परफेक्ट पाणी झालं आहे जरी मला गरज लागली तरी वरून मी ती टाकू शकते आता मी स्मॅश करून घेत आहे स्मॅशरने तर मिक्सरला काढायची अजिबात गरज नाही फक्त स्मॅशरनेच तुम्ही पावभाजीच्या ते स्मॅश केलं तरी एकदम छान एकजीव होऊन जातं आणि थोडेसे जरी काही बटाटे वगैरे जरी थोडेसे काही ठिकाणी मोठे लागले तर तेही टेस्टी लागतात तर त्याच्यामुळे काही गरज नाही आणि पहा कलरही किती सुंदर आलेला आहे पावभाजीला कसलाही आपण वरचा आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही आहे त्याच्यामध्ये फक्त बीट टाकलेलं आहे बीटमुळे हेल्दी पण झाले आणि कलर पण आला आहे तर मी थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे त्याच्यामध्ये वरून कारण मला थोडीशी थिक वाटली पावभाजी आणि पहा जसं थंड होत जाते पावभाजी तर जशी थंड होईल तसं त्याचा थिकनेस वाढत राहतो तर त्याच्या प्रमाणानुसार तुम्ही तुमचं पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता तर हे पहा अशा प्रकारची माझी पावभाजी झालेली आहे कलर अगदी सुंदर आलेला आहे वास तर एवढा सुंदर येतो आहे आणि मी आता मुलांसाठी पावभाजी करत आहे सर्व तर तुम्ही म्हणाल पाव उलटे ठेवले आहेत भाजीच्या जागेवर आणि भाजी ठेवली पावाच्या जागेवर तर मुलांसाठी सर्व करत आहे ताठ हे मी मुलांना पावभाजी माझ्या कमी लागते म्हणून मी अगदी छोटी थोडीशीच पावभाजी घेतलेली आहे आणि वा काय कलर आला आहे पावभाजीचा अगदी रेस्टॉरंट टाईप पावभाजी तयार झालेली आहे आपली हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जशी पावभाजी मिळते सेम तशीच पावभाजी झालेली आहे आणि टेस्टचं जर विचाराल तर एकदम भन्नाट रेस्टॉरंट टाईप जशी विकतची पावभाजी असते सेम तशी टेस्ट झालेली आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा